आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर सय्यद बायोलॉजी क्लासेस अ कम्प्लीट नीट सोल्युशन। सन 2020 बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यश। परभणीत प्रथमच अत्याधुनिक 3D टेक्नॉलॉजी डिस्प्ले प्रोजेक्टद्वारे शिकवणी। स्टेट बँक ऑफ इंडिया समोर जुना पेडगाव रोड परभणी। संपर्क 90 11 63 32 48 70 20 85 62 15। परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं असून आज दिवसभरात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे। दरम्यान आज झालेल्या पावसामुळं सगळीकडं पाणीच पाणी झाल्याचं दिसून आले। आज सकाळपासून वातावरण ढगाळ दिसून येत होतं। दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी सुरू झाल्या आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। यामुळं सर्व नदी नाल्यांना पूर आल्याचंही दिसून आले। सेलू तालुक्यातल्या दुधना धरण हे पूर्णपणे भरलं असून या धरणाचे 8 दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे। आज 11 ऑक्टोबर रोजी दुपारी लोअर दुधना धरणाचे 8 दरवाजे उघडून दुधना नदीपात्रात 8008 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं आहे। लोअर दुधना धरणाचे 1, 2, 3, 4, 17, 18, 19 व 20 असे एकूण 8 दरवाजे रविवारी दुपारी उघडण्यात आले आहे। तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मोरेगावच्या पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता निर्माण झाल्यानं देवगाव सेलू आणि राजावाडी वालूर हे मार्ग बंद करण्यात येऊ शकतात अशी माहिती अभियंता बागले यांनी दिली आहे। गावात जाण्यासाठी आणि गावातून बाहेर जाण्यासाठी जिंतूर तालुक्यातल्या बेलोरा येथील नागरिकांना चक्क JCB वापर करावा लागत असल्याचं वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलं होतं। करपरा नदीवर पूल नसल्यानं ही समस्या निर्माण झालेली असून स्वातंत्र्यापासून आजपर्यंत हा पूल झालेला नाही। हा पूल व्हावा यासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदनं दिलीत, मात्र अद्यापही पुलाच्या कामाला सुरुवात झालेला नाही। परिणामी या गावात ये जा करण्यासाठी आजही पाण्यातूनच वाट काढावी लागत असल्याचं चित्र दिसून आलं आहे। परभणी जिल्हाभरात मागील 2 दिवसापासून परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे। मूग तोडणीच्या वेळी देखील पाऊस आल्यामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं, अगदी त्याचप्रमाणे आता देखील आहे। सोयाबीन कापणीच्या वेळी मुसळधार पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतोय। सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर ही सर्व पिकं हातची गेली आहेत। शेतकऱ्यांनी मोठा खर्च केल्यानंतर हातातोंडाशी आलेली सर्व पिकं परतीच्या पावसानं पूर्णपणे गेल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं दिसून आलंय। परभणी शहरातल्या सागरनगर भागातील विधवा महिलेच्या खून प्रकरणाची गुंतागुंत वाढली असून पोलिसांनी या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एका महिलेसह अन्य एका पुरुषाला आज 11 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे। सागर कॉलनीतल्या रमाबाई सदावर्ते या महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नायक संतोष जाधव, मनोज उर्फ ज्ञानेश्वर हरकळ आणि शनिवारी रात्री दत्ता मारुतर अरणेर व राधा दिगंबर मोरे या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। आता पाहूया कोरोनाविषयक बातम्या। परभणी जिल्ह्यात आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी नव्यानं 39 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांची संख्या 6069 इतकी झाली आहे। तर 5286 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सध्या 531 रुग्ण उपचार घेत आहेत। आज दिवसभरात 39 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून दिवसभरात 57 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आज RT-PCR 16 तर रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे 23 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती देण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यात कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून प्रसिद्धी देण्यात आली असून त्यात जिल्हा रुग्णालयाच्या ICU 12, जिल्हा रुग्णालयाच्या साली वार्डातील 9, जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील 7, जिल्हा रुग्णालयाच्या IOS वार्डातील 7, जिल्हा रुग्णालयाच्या आर्थो हॉस्पिटलमधील 27, ITI हॉस्पिटल 155, कस्तुरबा गांधी हॉस्पिटल 36, उपजिल्हा रुग्णालय सेलू 12, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सेलू 80, उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड 5, अल्पसंख्याक मुलींचे हॉस्टेल गंगाखेड 26, ग्रामीण रुग्णालय जिंतूर 61, ग्रामीण रुग्णालय बोरी 6, ग्रामीण रुग्णालय पाथरी 73, ग्रामीण रुग्णालय मानवत 45, ग्रामीण रुग्णालय पूर्णा 27, ग्रामीण रुग्णालय पालम 49, ग्रामीण रुग्णालय सोनपेठ 24, तर परभणी शहरातल्या चिरावी हॉस्पिटल 20, प्राईम हॉस्पिटल 50, परभणी ICU 10, आधार हॉस्पिटल 23, स्वाती क्रिटेकर 23, हाजी आश्रम पाडेला 41, लाईफलाईन हॉस्पिटल 11, डॉक्टर प्रफुल्ल पाटील हॉस्पिटल 33, सिटी पॅलेस हॉटेल 40, देशमुख हॉस्पिटल 8, अक्षता मंगल कार्यालय 106, मोरे हॉस्पिटल 24, रेणुका मंगल कार्यालय 94 व वैष्णवी मंगल कार्यालय 35 असे एकूण 1189 बेड रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी नव्यानं 120 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत।
त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 17,420 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 205 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण 14,397 रुग्ण मुक्त झाल्यानं त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज प्राप्त झालेल्या 877 अहवालांपैकी 710 अहवाल निगेटिव्ह तर 120 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये RT-PCR 52 तर रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 68 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 2,461 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी नव्यानं 11 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 6 रुग्ण हे रॅपिड अँटीजेन कॅम्पमध्ये तर 5 रुग्ण हे RT-PCR टेस्टद्वारे आढळून आले आहेत. आज दिवसभरात 19 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 2,836 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 2,620 रुग्ण बरे झाले आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 174 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिंतूर पोलिसांनी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्री तांदळाची वाहतूक करणारा एक आयशर ट्रक पाटलाकडून ताब्यात घेतला आहे. त्यातील तांदूळ राशनचा आहे की नाही हे तपासण्यासाठी महसूल प्रशासनास पाचारण करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली आहे. जिंतूर पोलिसांना एका ट्रकमधून राशनच्या तांदळाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून मिळालेल्या माहितीवरून पाचेगाव रस्त्यावर सापळा लावण्यात आला. यावेळी MH-20 EG-8528 हा आयशर ट्रक भरधाव वेगानं जात होता. तो पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकानं पुढे वेगानं जिंतूरकडे तो ट्रक नेला. पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठला करून सदर ट्रक औंढाटी पॉईंट इथं थांबवला. या ट्रकमध्ये 6 टन तांदूळ असल्याची माहिती मिळाली आहे. तांदूळ राशनचा आहे की नाही याबाबत जिंतूर पोलिसांनी महसूल प्रशासनाशी संपर्क करत माहिती मागवली असल्याचं कळतं. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिंतूरच्या पोलीस ठाण्यात दुर्गादेवी उत्सवानिमित्त दुर्गादेवी मंडळाध्यक्ष तथा सर्व जाती धर्मातील प्रतिष्ठित नागरिक यांची शांतता बैठकीचं आयोजन पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एक शहर एक देवी संकल्पना राबविण्याचा निर्णय उद्याच्या बैठकीत दुर्गादेवी मंडळाच्या बैठकीत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बैठकीला पिंटू चव्हाण, कपिल फारुकी, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, विनोद राठोड, विजय चोरडिया, रावण मोहिते आदींनी आपले विचार व्यक्त केले. आज परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील शांतिनिकेतन कॉलनी इथं संग्राम जामकर यांच्या एस्कॉर्ट ट्रॅक्सर कंपनीच्या सेजल ॲटो शोरूमचं उद्घाटन आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार मोहन फड, पंडितराव चोकट, स्वराजसिंह परिहार, माजी महापौर प्रतापभैया देशमुख, रामराव घाडगे, हेमंतराव जामकर, बाळासाहेब जामकर, विजय जामकर, संग्राम जामकर, अजिंक्य जामकर, मनीष देशमुख आदींची उपस्थिती होती. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड शिक्षक संघटना यांच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा आज मराठा सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विठ्ठल भुसारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी दिनकर गरुड, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड, अशोक बोकन, माणिक शिंदे, तुकाराम सावंत, प्रल्हाद ढगे, हनुमान गरुड आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे रक्ताचा तुटवडा भासत असून अशा परिस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित करून खरी समाजसेवा तोरडा येथील अकबर राला मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे. आज 11 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन तरोडा पाटी इथं करण्यात आलं. यावेळी विलास साखरे, प्रभाकर शिंदे, ज्ञानेश्वर खटिंग, वामन शिंदे, अजय घाडगे, सय्यद मुस्तफा, सय्यद अकबर आदींची उपस्थिती होती. जिंतूर शहरातील येलदरी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडल्यानं या रस्त्यावर ये जा करणाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय आणि विदर्भाला जोडणारा हा रस्ता असला तरी याकडे झालेल्या दुर्लक्षामुळं अनेक अपघात देखील घडलेले आहेत. यंदा संपूर्ण महाराष्ट्रावर असलेलं कोरोनाचं संकट पाहता आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका अशी विनंती त्यांनी कार्यकर्ते व चाहत्यांना केली आहे. परभणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकच्या वतीनं उगवतीचे रंग ही राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदरील स्पर्धा ही ऑनलाईन होणार असून त्यासाठी उत्कृष्ट अभिनयाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी चित्रफीत पाठवणं बंधनकारक आहे. ही चित्रफीत 2 मिनिटांपेक्षा कमी व 5 मिनिटांपेक्षा जास्त नसावी. स्पर्धेचा निकाल हा 75% निरीक्षक व 75% व्ह्यूजवर अवलंबून असेल. स्पर्धकांची चित्रपट ही जाती, धर्म व राजकारणावर वाद निर्माण करणारी नसावी. भाषा हिंदी, मराठी किंवा मूक अभिनय असेल तरी चालेल. स्पर्धेचा निकाल 15 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड परभणीच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच कांचन रणजित कारेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी ब्रिगेडच्या सचिव म्हणून उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष माधुरी बदाने यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. प्रदेश महासचिव सारिका लोकरे आंबुरे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्त पत्र त्यांना नुकतंच प्रदान करण्यात आलं आहे. परभणी नजीकच्या जिजाऊ संस्थान इथं सौ कारेगावकर यांना हे नियुक्तीचं पत्र मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे व जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा विनाताई भालेराव यांनी प्रदान केलं आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा.